आज बावीस जून मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार एकसष्ट शिवपूर्व काळापासून दिवाण हा प्रांताचा प्रमुख अधिकारी होता त्याची नेमणूक बादशाह करीत असे प्रांताचा जमा खर्च पाहणे प्रांतातील महसूल गोळा करणे यासारखी महत्त्वाची कामे त्यास करावी लागत असत नवीन जमीन लागवडीखाली आणणे अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन देणे कर्जे देणे त्यांची वसुली करणे ही कामे त्याला करावी लागत असत तर सुभेदार हा प्रांताचा मुख्य अधिकारी हाच त्याचे महत्त्वाचे काम म्हणजे प्रांतात शांतता व सुव्यवस्था राखणे प्रांतात बंड उद्भवल्यास त्याचा मोड करणे महसूल गोळा करण्यासाठी दिवाणाला मदत करणे किल्ल्यांची निगराणी व्यवस्था ठेवणे थोडक्यात सुबेदार हा लष्करी अधिकारी होता तर दिवाण हा प्रांतातील मुलकी अधिकारी होता प्रांताचा कारभार या दोघांच्या सहाय्याने चालत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी